करिश्मा, टाइम्स 9 मराठी न्यूज मध्ये आपले सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. डहाणू नगर परिषद कार्यालय खाली करून थकीत मोबदला अदा करावा व माझी जागा मोकळी करावी. जागेचे मालक राजकुमार नागशेठ यांची डहाणू नगर परिषदेला नोटीस. डहाणू नगर परिषद कार्यालय ज्या जागेत भाडेतत्वावर आहे ती जागा खाली करून माझ्या जागेचा थकीत मोबदला लवकरात लवकर अदा करावा अशी नोटीस या जागेच्या मालकाने डहाणू नगर परिषदेला बजावली आहे. डहाणू स्टेशन परिसरात कुमार कॉर्नर नावाच्या इमारतीमध्ये 2014 पासून डहाणू नगर परिषद कार्यालय कार्यरत आहे. हे कार्यालय ज्या जागेत आहे त्या जागेचे मालक राजकुमार नागेश शेठ यांनी डहाणू नगर परिषद कार्यालय वापरासाठी 2014 रोजी परवाना तत्वावर 11 मार्च 2014 रोजीपासून दुय्यम निबंधक कार्यालय लिव अँड लायसन्स तत्वावर नोंदणी करून 1 फेब्रुवारी ते 31 जानेवारी 2017 या कालावधीमधील 36 महिन्यांसाठी 80,454 रुपयांच्या भाडेकरारावर 3498 चौरस फूट क्षेत्रफळ असलेली स्वतःच्या मालकीची जागा दिली होती. यापैकी फक्त 31 जुलै 2016 पर्यंतचे म्हणजे मिहिर शहा नगराध्यक्ष असताना भाडे डहाणू नगर परिषदेने या जागेच्या मालकाला अदा केले आहे व 2017 ते 2022 या कालावधीमध्ये डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत असताना भाडे करार संपुष्टात आला असून देखील या जागेच्या मालकाच्या जागेचा वापर अनाधिकृतपणे डहाणू नगर परिषदेने करून या खासगी जागेमध्ये डहाणू नगर परिषदेने कार्यालय सुरू ठेवल्यामुळे या जागेच्या मालकांनी डहाणू नगर परिषदेला नोटीस बजावून पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून मला माझी जागा मिळवून द्या असा लेखी अर्ज केला आहे. प्रतिनिधी विजय घरत, टाइम्स 9 मराठी न्यूज, पालघर. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.